नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर. मी तुमचा मित्र अंकित. मित्रांनो, आपण इतिहासाचा सविनय कायदेभंग हा धडा बघत होतो. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं कशा प्रकारे दांडी मार्च काढून महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडला आणि त्यानंतर धरासणा सत्याग्रह, पेशावर मध्ये शरद गांधी केलेला सत्याग्रह, सोलापूर मधला सत्याग्रह, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत आज की या सत्याग्रहामध्ये कशा प्रकारे ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी भारताला जबाबदार शासन पद्धती देण्यासाठी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं. गोलमेज परिषद म्हणजे काय? तर राऊंड टेबल परिषद. राऊंड टेबल परिषद म्हणजे काय? तर अशा प्रकारे तिथे टेबल ठेवले असतील इंग्लंडमध्ये आणि त्या टेबलच्या आजूबाजूला लोक बसले असतील. दॅट मीन्स अ राऊंड टेबल परिषद, है ना. मला पण पहिले वाटायचं हे राऊंड टेबल परिषद काय असेल बरं, मला शिक्षण नाही आलं. राऊंड टेबल म्हणजे गोलमेज, मेज म्हणजे टेबल, मेज वर गोल गोल बसलेले लोक आणि या लोकांमध्ये झालेली चर्चा, या चर्चेतून भारताला ते काहीतरी संविधान देणार होते, म्हणे राज्य पद्धती देणार होते जबाबदार. तर बघू आपण, तीन गोलमेज परिषद झाल्या. किती झाल्या? तीन गोलमेज परिषद झाल्या 1930 ते 1932 पर्यंत. ओके, मग पहिली गोलमेज परिषदचे जे अध्यक्ष होते ते होते ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. आता मॅकडोनाल्ड पिझ्झा भेटतो ना, मी त्यांची टिंगल करत नाही आहे, सांगतोय तुम्हाला. रॅमसे मॅकडोनाल्ड काय होते? हे अध्यक्ष होते. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? रॅमसे मॅकडोनाल्ड होते. मग पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील लोक गेलेच असतील ना सहभागी व्हायला. मग भारतात एक संविधान सभा म्हणजे आपली राष्ट्रीय सभा होती, ज्याच्यामध्ये सगळे पार्टीचे लोक होते आणि वेगवेगळ्या पार्ट्या होत्या. त्या पार्ट्यामधले लोक गेले. आता कोण कोण गेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, सर तेज बहादूर सप्रू गेले, मुस्लिम लीगचे बॅरिस्टर अली जिन्ना गेले, ज्यांना आपण पाकिस्तानच्या पितामह म्हणतो, ज्यांनी पाकिस्तान निर्मिती केली म्हणतात. बरोबर, कशाला केली त्यांना पण नंतर वाईट वाटत असेल. मी कशाला पाकिस्तान बनवलं असेल, बिचारे खराब झाले त्यांची हालत, जेवायला नाही त्यांच्याकडे पैसे, पण ठीक आहे बनवलं बिचाऱ्यांनी. आता हे तिघही गेले. कुठे गेले हे तिघही? पहिल्या गोलमेज परिषदमध्ये बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टरजींनी यांनी सहभाग घेतला. मग आता झाला काय, त्यांची डिमांड काय होती ऍक्च्युअल आपल्या लोकांची, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तेज बहादूर सप्रू असतील, यांची डिमांड काय होती? तर जबाबदार शासन पद्धती पाहिजे. आम्हाला कशी शासन पद्धती पाहिजे? जबाबदार शासन पद्धती पाहिजे. जबाबदार म्हणजे याचा अर्थ काय रे? आता बघा, सरकार इंग्लंडची, नेते इंग्लंडचे, कारभार त्यांच्या हातात. म्हणजे भारतात काही घडलं ते हात वर करून द्यायचे, आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही जा कुठेही, मरता तर मरा. जसं आता जबाबदार शासन पद्धती आहे का? हो आहे. जर एखाद्या ठिकाणी मोठी अप्रिय घटना घडली तर डायरेक्ट आमदार खासदार सगळे येतात, काय झालं काय झालं काय झालं, त्याच्यापूर्वी कोणी ढुंकून बघत नाही. ही जबाबदार शासन पद्धती सध्या भारतात आहे, ठीक आहे. असो, तर राष्ट्रीय सभेने या परिषद भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा म्हणजे काय रे? काँग्रेस. 1885 मध्ये जी काँग्रेस बनली तीच म्हणजे राष्ट्रीय सभा. यांनी भाग घेतला का नाही घेतला? तर तुम्हाला प्रश्न पण आले पाहिजे, सर मग हे लोक भाग घ्यायला काय नाही गेले, कशाला नाही गेले, हे चिडले होते का? नाही. यांचे सगळे नेते जेलमध्ये होते. का जेलमध्ये होते? कारण सविनय कायदेभंग सुरू झालेला होता, बरोबर, आणि महात्मा गांधींना अटक करण्यात आली होती, आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितली. तर आता यांचे नेते सगळे जेलमध्येच होते, ते कसे जाणार होते तिथं? पहिल्या गोलमेज परिषद मध्ये नाही गेले. आणि म्हणून सर्वात मोठी जी पार्टी होती ती होती काँग्रेस. राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभाच नाही गेली म्हणून चर्चा काय झाली पहिल्या गोलमेज परिषद मध्ये? निष्फळ ठरली. पहिल्या गोलमेज परिषद मध्ये झालेली सभा काय झाली? निष्फळ ठरली. बरं, मग आता रॅमसे मॅकडोनाल्डला वाटलं की आता जर आपण राष्ट्रीय सभेच्या सर्व नेत्यांना जेलमध्ये टाकून ठेवलंय तर दुसरी गोलमेज परिषद कशी भरल? आणि म्हणून त्यांनी अशी कल्पना केली किंवा त्यांच्या मनात विचार आले, त्यांनी आपली भावना व्यक्त केल्या असतील की राष्ट्रीय सभेचे सर्व नेते दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये हजर राहतील. बस, काय होतं मग तेव्हा? तेव्हाचे व्हाईसराय आपले कोण? आयरविन साहेब. हे आयरविन साहेबने काय म्हटलं की ठीक आहे आम्ही महात्मा गांधींना सोडतो आता जेलमधून. कोण म्हटले? हे आयरविन साहेब. मग आयरविन आणि गांधीजींमध्ये करार झाला. काय झाला? करार झाला. आणि गांधी आयरविन करारावर टीका केल्या जातात की गांधी आयरविन करार झाला तेव्हा महात्मा गांधींनी 1931 मध्ये जेव्हा हा करार झाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये झाला असेल तर महात्मा गांधींनी भगतसिंगला वाचवलं नाही. भगतसिंगला फाशी केव्हा झाली? 23 मार्च 1931 भगतसिंगला फाशी झाली. त्याच्यापूर्वी गांधी आयरविन करार झाला. मग या गांधी आयरविन करारामध्ये जेव्हा आयरविननी काही गोष्टी मानल्या तर ही गोष्ट का नाही मानली की भगतसिंगला फाशी देऊ नका? हा मोठा एक प्रश्न नेहमी लोक विचारत राहतात, याच्यावर चर्चा विचार करत राहतात, ठीक आहे. पण त्याचे वेगवेगळे कारण आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आता सध्या. बरं, मग गांधी आयरविन करारानुसार
ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपत्र स्वीकार करण्याची हमी दिली. बघा फार मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. गांधी आयर्विन करारमध्ये कोणती हमी दिली आयर्विनने? भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी चळवळ मागे घेतली. कोणती चळवळ मागे घेतली? सविनय कायदेभंग ही चळवळ मागे घेतली. किंवा घेतली गांधी आयर्विन करारानंतर, पहिल्या गोलमेज परिषदेनंतर, दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी. ओके, बर. मग महात्मा गांधीला का बरं त्यांनी बाहेर काढलं की अभी महात्मा गांधी जाएंगे कहा? गोलमेज परिषद में. मग बघा त्यावेळेस महात्मा गांधी जेव्हा राजपुतना ते मोठं जहाज होता, त्या जहाज मध्ये जेव्हा बसून गेले ना, पूर्ण जगाच्या मीडियाने ती फोटो छापलेली आहे. त्या फोटोमध्ये महात्मा गांधी अर्धनग्न फकीर, भारत का इंग्लंड गया अपने देश के लिए, अर्धनग्न फकीर का कपडे नव्हते का महात्मा गांधीजीकडे? नाही. त्यांनी म्हटलं माझ्या देशातल्या लोकांकडे कपडे नाही म्हणून मी पण कपडे घालणार नाही. आणि आताचे नेते स्वतःचा पगार वाढवायचा लालास राहिलास पटकन वाढवतात. आपल्या गावचे रस्ते खराबचे खराबच, जाऊ द्या. पण महात्मा गांधी कडून ह्या गोष्टी शिकायला पाहिजे आजच्या नेत्यांनी. किंवा भविष्यात तुम्ही नेते व्हाल, म्हणाल तुमच्यापैकी एखादा पंतप्रधान झाला तर, म्हणून तुम्ही पण शिकून घ्या महात्मा गांधीचा डिव्होशन काय होता. महात्मा गांधींना वाईट बोलणे फॅट झालाय, फॅशन झालाय, पण एवढे सोपं नाही महात्मा गांधींना समजणं. गेले महात्मा गांधी जबरदस्त बिलकुल त्या जहाज मध्ये बसून राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये. फक्त महात्मा गांधी गेले का? नाही, तर वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना बोलवलं त्यांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना बोलवलं, वेगवेगळ्या संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवलं. संस्थानिक म्हणजे 500 राजे होते, 500 वेगवेगळे लहान लहान संस्थानिक होते, है ना, त्यांना सगळ्यांना बोलवलं. पण इथं झालं काय, इथं दोन मुद्द्यांवर वादविवाद झाला. हे दोन मुद्दे कोणकोणते? पहिला मुद्दा होता अल्पसंख्याकांचा प्रश्न. अल्पसंख्याक कोण? आता आपल्या इथं हिंदू कम्युनिटी जास्त आहे, तर मुस्लिम काय झाले? अल्पसंख्याक झाले. ख्रिश्चन काय झाले? अल्पसंख्याक झाले. बौद्ध काय झाले? अल्पसंख्याक झाले. जैन काय झाले? अल्पसंख्याक झाले. बरोबर, यांचा प्रश्न फसला तिथं. दुसरा प्रश्न म्हटला संघराज्यांच्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाला, की आपला जो संघराज्य असणार आहे, संघराज्य आहे आपला, संघराज्याचा अर्थ काय होते रे? केंद्राची एक सरकार राहील आणि बाकी राज्य सरकार पण राहील. ओके, यालाच म्हणतात संघराज्य. काय म्हणतात? युनायटेड नेशन. ओके, तर आता हा युनायटेड नेशन झाला आपला. यामध्ये जेव्हा जी घटना बनणार आहे, त्या घटनेच्या स्वरूपाबाबत मतभेद झाले आणि अखेरीस महात्मा गांधींची निराशा झाली. त्यांनी फार प्रयत्न केले सगळ्यांना समजवण्याचा की आपण या मुद्द्यावर एकमताने सगळे जवळ येऊ, पण महात्मा गांधीजी कोणी ऐकायला तयार नव्हतं. ते दुखी मनाने कुठं आले? परत आले भारतात. दुखी मनाने दुसऱ्या गोलमेज परिषदेहून परत आले. जसेच ते परत आले, तसे परत इंग्रजांनी त्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकून दिलं. त्यांना माहित होता हा माणूस जर बाहेर राहिला तर डोक्याला टेन्शन, बंद करायला करून टाकलं बंद बाबा महात्मा गांधीजींना. ठीक आहे, मग पुणे करार ही एकदम जबरदस्त घटना. 23 सप्टेंबर 1932 मध्ये होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पिक्चर तुम्ही बघू शकता. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. की आमच्या देशात दलितांना मागासलेल्या सारखा त्यांना हात लावत नाही कोणी, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, त्यांचे अधिकार त्यांनाच दिले जात नाही, आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. बरोबर, बर, ठीक आहे. मग रामसे मॅकडॉनल्डनी काय केलं? जातीय निवाडा जाहीर केला. हा प्रश्न येतो, रामसे मॅकडॉनल्ड कोणता निवाडा जाहीर केला? जातीय निवाडा जाहीर केला आणि दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी पूर्ण केली. घ्या म्हणे तुम्हाला स्वतंत्र मतदारसंघ दिला. फक्त यांनाच दिला का दलितांना? नाही, ख्रिश्चनांना सिखांना सगळ्यांनाच दिलं होतं. 1909 पासून त्यांनी प्रोसेस सुरू केली होती, फोडोवर राज्य करो. मग आता हा जाती निवाडा आल्यावर या निवाड्याविरुद्ध मध्ये येरवडा तुरुंगात, येरवडा कुठे? पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं महात्मा गांधींनी. की एवढ्या मोठ्या हिंदूंमधून जर एवढे दलित बाहेर पडून जातील. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय मित्रांनो? समजा हा क्षेत्र आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा, तर इथं जो उभा होईल माणूस तो दलित राहील आणि या दलित माणसाला दलित लोक जोड देतील. समज मी आया? दुसरा माणूस जोड देणार नाही. दलित माणूस उभा होईल, दलित माणसं जोड देतील. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे फूट मुस्लिमांना दिली होती ऑलरेडी. मग येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केला महात्मा गांधींनी. आपल्याला दलितांना हिंदू म्हणून जाऊ द्यायचं नाहीये. आणि म्हणून तेव्हा त्यावेळेसचे जे नेते होते त्याच्यापैकी मदन मोहन मालवीय यांचं नाव घेतलं जातो. मदन मोहन मालवीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरकडे गेले, त्यांना त्यांनी समजवलं की अशा प्रकारे तुम्ही वागू नका, नाहीतर महात्मा गांधींचं अवमानन उपोषण राहील. आणि ते कोणालाही म्हणजे कोणाचीही ऐकत नव्हते महात्मा गांधी, कोणाचीही नाही. मेरी मुलगी की एक टांग बोलते ना,
म्हणजे त्यांचं असं होतं की मी जे म्हटलं तेच खरं, आणि होते एवढे मोठे नेते ते. आपण बोलू सुरू केला. मग 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला, आणि तोच करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. मग हा करार झाला म्हणजे याच्यामध्ये काय झालं, तर दलितांसाठी राखीव जागा देण्यात आली. कुठं कुठं राखीव जागा देण्यात आली? लोकसभेमध्ये. आता पण आहे, आपण त्या दिवशी शिकलो, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. कोणाला? दलितांना. म्हणजे कोणाला? एससी आणि एसटीला रिझर्वेशन देण्यात आला, जो 2029 पर्यंत आहे. त्यानंतर आता माहित नाही केंद्र सरकार वाढवते का. 2029 पर्यंत रिझर्वेशन आहे. सुरुवात केव्हा झाली? आरक्षणाची सुरुवात 1932 मध्ये पुणे करारानुसार झाली. तुम्हाला कोणी विचारलं ना रिझर्वेशन सुरुवात केव्हा झाली, पटकन सांगा. 1932 पुणे करार म्हणजे रिझर्वेशनची तयारी सुरू झाली. ओके बर, चलो मान गए ओबी. त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद भरली 1932 मध्ये. पण ही तिसरी गोलमेज निष्फळ ठरली, कोणीच गेला नाही तिथं. असेच काही निर्णय नाही, काही नाही, काही निर्णय नाही. प्रश्न येऊ शकतो कोणती गोलमेज निष्फळ ठरली पूर्णपणे? तिसरी, पूर्णपणे निष्फळ. पण महात्मा गांधींनी संविनय कायदेभंगाची दुसरी फेरी चालू केली. ठीक आहे, म्हणजे आपला संविनय कायदेभंग सुरू होताना करापर सुरू केलं त्यांनी, पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला संविनय कायदेभंगच्या. प्रश्न येऊ शकतो तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर महात्मा गांधींनी कोणता निर्णय घेतला? तर संविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. कसे उत्तर दिले? अमानुष दडपशाहीने. माणसासारखे नाही, जनावरांसारखं वागवलं भारतीय लोकांना. मार, झोड, गोड्या मार, जेलमध्ये टाक, बिलकुल भयानक काम. नागरी हक्कांची गडचिपी केली, लोकांच्या हक्कांची काय केली? गडचिपी केली. जेवढे वर्तमानपत्र होते त्या सगळ्यांवर बंदी आणली, जेवढ्या संघटना होत्या त्यांच्यावर बंदी आणली, जेवढ्या पार्ट्या होत्या पक्ष होते त्यांच्यावर बंदी आणली, यांच्या सगळ्यांच्या जे लीडर होते त्या लीडरना जेलमध्ये टाकलं. बघा भयानक. जे वर्तमानपत्र त्यांची मशीन जप्त केली की तुम्ही आता छपाई विमय करायची नाही, बंद करा तुमचे हे सगळे खेळ खंड व्हा. संघटना बिंगटना काही नाही, काँग्रेस पण सगळं बंद, काहीच कोणतीच पार्टी नाही महिन्यामध्ये. जसं इमर्जन्सी लागली होती भारतात तेव्हा इंदिरा गांधींनी केलं होतं तसं. April 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली. आता काही निष्फळ भेटत नाहीये, यांनी गडचिरोली सुरू केलेली आहे, आणि म्हणून दुःखद अंतकरणाने 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाच्या ऐतिहासिक पर्व संपला. इथं हा धडा पण संपला. मी आशा करतो तुम्हाला हा धडा समजला असेल. फार सोपं आहे, तुम्ही व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉट घ्यायची, आणि मी व्यवस्थित पॉइंट्स काढलेले आहेत, म्हणजे तुम्हाला हे पॉइंट्स कामात येणार आहेत. मिलेंगे फिरसे कल, तब तक अलविदा, जय हिंद, वंदे मातरम.